मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना कळवा पोलिसांनी केली अटक. महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर आले खड्ड्यांचे विघ्न. नवजात अर्भकाला शौचालयामध्ये फेकणाऱ्या महिलेला मुंब्रा पोलिसांनी केली अटक. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ठाण्यात भाज्या महागल्या. ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांवर मंत्र्यांची प्रतिमा साकारणाऱ्या मनसैनिकांवर चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ठाणे महानगरपालिका एका विद्यार्थ्यासाठी वर्षाला 1,00,000 रुपये खर्च करत असल्याची धक्कादायक बाब उघड. घरफोडी करणाऱ्या 5 आरोपींना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस गस्त घालीत असताना एका रिक्षामध्ये काही इसम संशयितरित्या वावरत असताना दिसले. सदर इसमाना पोलिसांनी ताब्यात घेऊन तांत्रिक तपास केला असता सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी युसुफ शेख, पंकज मोरिया, आकाश गाडगीळ, आकाश विश्वकर्मा, सुभाष यादव या 5 आरोपींना अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता या आरोपींनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपींकडून 350 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 रिक्षा, 5 मोटरसायकल, 4 मोबाईल व 10,000 रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या आरोपींकडून पोलिसांनी 13 घरफोडीचे व 7 वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल करत 16,67,000 मुद्देमाल हस्तगत केलाय. महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4 मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर खड्ड्यांचे विघ्न आले आहे. अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी काल दुपारी मॅरेथॉन मार्गाचा पाहणी दौरा केला. मात्र शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून हैराण झालेल्या महापौरांनी दौरा अर्धवट सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका मुख्यालयातच परतच तातडीने बैठक बोलावून महापौरांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याचेही सांगण्यात आले. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा ही स्पर्धा येत्या 18 ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी 21 किलोमीटर मार्गाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान इंदिरानगर भागातील मार्ग वगळता उर्वरित संपूर्ण मार्गे खड्डेमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांनी पुन्हा स्पर्धेतील 10 किलोमीटर मार्गाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. महापालिका मुख्यालयापासून त्यांनी दौऱ्याला सुरुवात करून नितीन कंपनी, 3 आत्नाकार, 3 पेट्रोल पंप या भागातील मार्गाची पाहणी केली. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याचे पाहून त्यांनी दौरा अर्धवट सोडला आणि महापालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. येत्या 2 ते 3 दिवसात मॅरेथॉन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप
माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ॲप. नवजात अर्भकाला शौचालयामध्ये फेकणाऱ्या महिलेला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी महिलेचे दुसऱ्या इसमाशी जुळलेल्या अनैतिक प्रेम संबंधातून जन्माला आलेल्या नवजात अर्भकाचे करायचे काय या विवंचनेत असलेल्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला सार्वजनिक शौचालयामध्ये टाकून पळ काढला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करून पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात महिलेला अटक केली. तिला आणि नवजात बालकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नवजात अर्भकाला मुंब्राच्या गावदेव येथील शौचालयात देवावर सोडून पलायन करणारी मनीषा हिचा विवाहानंतर 8 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर अनेक वर्षांनी मनीषाचे परपुरुषाची प्रेमसंबंध जुळले आणि यात अनैतिक संबंधातून मूल जन्माला आले. आता समाजात आपली बदनामी होईल या विवंचनेत असलेल्या मनीषाने नवजात अर्भकाला गावदेव येथील सार्वजनिक शौचालयात ठेवून उभारा केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन चौकशी करीत अवघ्या 1.5 तासात मनीषाला शोधून काढले. मनीषा आणि तिचे नवजात अर्भक यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घर स्वच्छ सुंदर नेटनेटक ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ठाण्यात भाज्या महागल्या आहेत. गेले आठवडाभर राज्यभर निर्माण झालेली पूरस्थिती आणि महाशेड कचरा घाटातून बंद झालेली वाहतूक यामुळे मुंबई ठाणे शहरांना होणारा भाजी पुरवठा कमी झालाय. भाज्याची आवक कमी झाल्याने किलोमागे भाज्यांचे दर 30-40 रुपयांनी वाढलेत. कोथिंबीर मिरची टॅमॅटो भेंडी गवार वांगी फ्लावर फरसबी शिमला पालक शेपू व भोपळा या भाज्या ग्राहकांना दुप्पट किमतीने विकत घ्याव्या लागत असल्याने ग्राहकांच्या नाकी नऊ आलेत. नाशिक गुजरातून येणाऱ्या भाज्यांची आवक बंद झाली. त्यातच पुरामुळे इतर जिल्ह्यातून येणारा भाजीपालाही बंद झालाय. गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुण्यातील ओतूर आळेफाटा खेड मंचर यासारख्या ग्रामीण भागातून तसेच नाशिक येथील ग्रामीण भागातून वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. शुक्रवार शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसामुळे कल्याण अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात दरड तसेच झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तर 2 दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे गुजरात आणि नाशिक येथील ठाणे बाजारपेठांमधून भाज्यांची आवक बंद झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर 30-40 रुपयाला छोटी जुडी मेथी 30-50 रुपये शेपू 25-30 भेंडी 30-35 टॅमॅटो 50-60 रुपये किलो झाले. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांवर मंत्र्यांची प्रतिमा साकारणाऱ्या मनसैनिकांवर चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी खड्ड्यामध्ये ग्राफिटच्या माध्यमातून राज्यातील दोन बड्या मंत्र्यांच्या प्रतिमा साकारून अनोखा निषेध नोंदवला होता। या प्रकरणी मनविसीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पासंगे यांच्यासह 8 मनसैनिकांवर चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। 10 ऑगस्ट रोजी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसाने ठाणे शहरातील रस्त्यांची पूर्ती वाताहत झाले। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाले। रस्त्यांसह महामार्गावरील रस्ते व सर्व्हिस रोडची वाताहत उडून वाहन चालकांचं पारिचारी देखील मेटाकुटीला आले। या खड्ड्यांचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच प्रशासनाला जाग द्यावी याकरिता मनसेने ग्राफिटच्या माध्यमातून टिकुचिनवाडी येथील निळकंठ ग्रीन येथील रस्त्यांवर मंत्र्यांची व्यंगचित्रे रंगवून अभिनव आंदोलन छेडले। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा चितारल्या होत्या। या अभिनव आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटू लागल्याने प्रशासन हजरले। तर या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे, मनसे उपशहराध्यक्ष पुष्कर विचारे, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे, मनसे शाखाध्यक्ष सागर भोसले, सचिन जांभळे, संतोष निकम, गोकुळ बोरसे, निलेश चौधरी आदी मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन दुर्घटना घडतात, यात अनेक जण जायबंदी होतात तर एखाद्याचा मृत्यू देखील ओढवतो। त्यावेळी संबंधित प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी अथवा ठेकेदारांवर पोलिसांनी कधी गुन्हे दाखल केले आहेत का असा सवाल करून मनसे विद्यार्थी सेनेचे पाचंगे यांनी जनतेसाठी गुन्हेच काय, कोठडीत जावे लागते मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड। सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे महानगरपालिका एका विद्यार्थ्यासाठी वर्षाला 1 लाख रुपये खर्च करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। मराठी माध्यमातून सर्वोत्तम शिक्षण घेण्याची परंपरा असलेल्या नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात प्रति विद्यार्थ्यामागे वार्षिक 16,500 रुपये खर्च होतात। त्या तुलनेत सुमार शैक्षणिक दर्जाने असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या ठाणे महापालिका शाळांतील खर्चांचा आकडा ऐकला तर अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येईल अशी परिस्थिती आहे। पालिकेच्या अर्थसंकल्पाचा सविस्तर आढावा घेतल्यास वर्षाला तो खर्च प्रति विद्यार्थी तब्बल 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे। पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, पौष्टिक आहार आदींचा पुरवठा विनामूल्य होतो, हे जरी मान्य केले तरी प्रति विद्यार्थ्यामागे होणारा खर्च त्यापेक्षा कैक पटीने जास्त असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे। ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना या वादग्रस्त ठरत असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यापैकी काही अनावश्यक योजनांना काटले लावले। तेव्हापासूनच या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आकर्षक भासणाऱ्या योजनांपेक्षा मूलभूत शिक्षणाचा दर्जा उंचवण्याची गरज व्यक्त होते। त्या पार्श्वभूमीवर या शाळांमध्ये होणाऱ्या खर्चांची आकडेवारी शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर धक्कादायक माहिती हाती आले। गेल्या वर्षी पालिकेने शाळेचे शिक्षण आणि अन्य योजनांवर तब्बल 200 कोटी रुपये खर्च केले होते। यंदा त्या कामासाठी तब्बल 255 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। पालिकेच्या शिक्षण विभागाने डीबीटी योजनेसंदर्भात काढलेल्या एका पत्रकानुसार पालिका शाळेतील पूर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 24,427 इतकी होती। त्या विद्यार्थी संख्येनुसार खर्चाचा टाळेबंद मांडल्यास गतवर्षी प्रति विद्यार्थी 82,000 रुपये खर्च झाले होते। यंदा तेवढीच विद्यार्थी संख्या गृहीत धरली तर तो खर्च 1 लाखांच्याही पुढे जात आहे।
आजच्या काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.